ते दोन चार दिवस सगळं नाटक चाललेलं आहे. ते काही नवीन नाही, हे एक वर्षापासून थोडी कुरकुर कुरकुर. खरं तर आपण आता मला जे बोलायला सांगितलं, त्यांच्यावर किती बोलायचं, काय बोलायचं हा एक प्रश्न आहे. कारण किती किंमत द्यायची त्या अशा लोकांना बोलायचं, किंमत लावून विकत तिथे गेलेले आहेत त्यांना आपण किती किंमत द्यायची, कारण हा एक मोठा प्रश्न आहे. समजून सांगायचं असतं ज्याला पटलेलं नसतं. मला आठवतं जेव्हा हे सगळं सुरू झालं विधान परिषदेत, इथे सर्वांनाच कळलेलं आपल्याला काय करायचं आहे. सचिन भाऊ आपल्याला काही काय जबाबदारी काय साहेब, आपण जेव्हा आणि इथे आपण काउंटिंगला गेलं ह्या वास्तूमध्ये जमलो सुरू म्हणजे एक निश्चय करून मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर ऐकवली की आता लढायचं तर आहे पण जिंकायचंच आहे आणि म्हणून आपण. पण मूळ मुद्दा हाच राहतो की त्यावेळीचा एक प्रसंग आम्हाला दोन चार दिवस सगळं नाट्य चाललेलं आहे की नवीन नाही, हे एक वर्षापासून घर आधी फुटलेलं. त्यांच्यावर किती बोलायचं काय बोलायचं हा एक प्रश्न आहे. कारण तेव्हाची आठवण आली, किती किंमत द्यायची त्या अशा लोकांना जे स्वतःची किंमत लावून विकत तिथे गेलेले आहेत, विकून गेलेले आहेत, त्यांना किती किंमत द्यायची हा एक मोठा प्रश्न आहे. पण त्या प्रसंगात आणि ह्या मला आठवतं जेव्हा हे सगळं सुरू झालं विधान त्यावेळी एक व्यक्ती प्रॉपर्ली इन रेफरन्स टू द रेबेल्स विरोधी पक्षाकडे काय झालं, मला गाडी तिथे निघून गेले. एक मला कैलाशी तुम्ही इथे आल्या तर पेशवे घरी शिवसैनिक इथे आले तेव्हाची आठवण आली 2004 ची. आणि दुसरे नितीन देशमुखची मला भेटीत नावं पडले सोडून देतात. पण इथे एक अशी व्यक्ती आणि पण त्या प्रसंगी पक्षा विधिमंडळ जसं राऊत साहेबांनी सांगितलं घरी पक्षाकडे येत असते जात असते सगळ्यांनी इथे ही व्यक्ती आणि काही These are pictures, first pictures we're getting from Sena Bhavan of a meeting that Uddhav Thackeray held with party workers and others just a short while ago. His son Aditya Thackeray was there personally. He just left a little while earlier.